नमस्कार. ऑथेंटिक डिशमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण अतिशय खुसखुशीत कुरकुरीत मैद्याचे पापड कसे बनवायचे हे बघणार आहोत. त्यासाठी आपण ना पीठ शिजवणार आहोत ना पापड लाटणार आहोत, तरी देखील पापड मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत बनून तयार होतात. त्याचबरोबर हे पापड सुकवण्यासाठी फारशा उन्हाची देखील गरज लागत नाही. अगदी फॅनच्या हवेखाली सुद्धा हे पापड सहज सुकतात. चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. मैद्याचे पापड बनवण्यासाठी इथे मी एक कप मैदा घेतलेला आहे. आता हा मैदा आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊ आणि यानंतर यामध्ये आपल्याला एक कप पाणी घालायचं आहे. तर सुरुवातीला मी यामध्ये एक कप पाणी घालून हे मिक्स करून घेणार आहे. यामध्ये गुठळ्या तयार होऊ न देता आपल्याला याचं एक दाटसर असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आणखीन अर्धा कप पाणी मी यामध्ये घालते. तर एक कप मैदा आपण घेतला होता त्यासाठी आपण दीड कप पाण्याचा वापर या इथे केलेला आहे. पाण्याचं प्रमाण योग्य घ्या म्हणजे मग पापड बिघडणार नाहीत. तर यामध्ये तुम्हाला गुठळ्या झाल्यासारख्या वाटत असतील तर हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सर चालू बंद करत मिक्सरवर एकदा फिरवून घ्या. म्हणजे मग यामध्ये गुठळ्या शिल्लक राहणार नाहीत. तर हे बॅटर आपण तयार करून घेतलंय. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. दोन चिमूटभर पापडखार घालायचा आहे. पापडखार जास्त घालू नका, नाहीतर पापड तळल्यानंतर थोडेसे लालसर होतील. पाव चमचा काळी मिरीची पावडर घालायची. दोन चिमूटभर हिंग घालायचा आहे. आता हे सर्व घातल्यानंतर या मिश्रणामध्ये आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व साहित्य घालून मिश्रणामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं की हे जे मिश्रण आहे ते पापड बनवण्यासाठी तयार झालंय. तर या इथे पापड बनवण्याकरता मी दोन डिश घेतलेले आहेत. याऐवजी तुम्ही कोणत्याही डब्याची एकसारखी झाकणं घेतली तरी देखील चालतील. आता या डिशमध्ये आपल्याला हे जे मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तसं डिशमध्ये व्यवस्थित एकसारखं पसरून घ्यायचं आहे. खूप जास्त किंवा कमी हे मिश्रण यामध्ये घालायचं नाही. थोडेसे मध्यमच जाडीचे आपण पापड तयार करून घेणार आहोत. तर त्या अंदाजानेच आपल्याला यामध्ये हे मिश्रण घालून डिशमध्ये व्यवस्थित पसरून सेट करून घ्यायचं आहे. या डिशमध्ये हे जे मिश्रण आहे ते मी व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे. आता याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे आणि त्यासाठी कढईमध्ये मी अगोदरच पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. पाणी चांगलं गरम झालं आहे. आता कढईमध्ये जी रिंग ठेवली आहे त्यावर ही जी डिश आहे ती आपल्याला ठेवून द्यायची आहे आणि यावर झाकण ठेवून गॅस मध्यम ठेवून आपल्याला अगदी 15 ते 20 सेकंद पापड जो आहे तो वाफवून घ्यायचा आहे. तुम्हाला असं वाटत असेल की हे पापड बनवायला फार वेळ लागत असेल, पण तसं नाही. अगदी 15 ते 20 सेकंदामध्ये हा पापड आपला बनून तयार होतो. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा पापड वाफवून तयार झालेला आहे. आता याला आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत इथे मी दुसरी डिश कढईमध्ये ठेवली आहे, त्यावर झाकण ठेवून तो देखील पापड आपण 15 ते 20 सेकंद वाफवून घेणार आहोत. या इथे आपला दुसरा पापड देखील वाफवून तयार झालाय. तर हे दोन्ही पापड आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचेत आणि नंतर ते डिशमधून काढून घ्यायचेत. तर इथे मी एका भांड्यामध्ये रूम टेम्परेचरवरचं थंड पाणी घेतलेलं आहे आणि या डिशमध्ये थोडंसं आपल्याला पाणी घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि सुरीच्या मदतीने पापडच्या ज्या कडा आहेत त्या डिशपासून मोकळ्या करून घ्यायच्यात. जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते अगदी सहज या कडा मोकळ्या होतात. आपण पापड जो आहे तो व्यवस्थित वाफवून घेतला की डिशमधून पापड अगदी सहजरित्या बाहेर निघतो. तर बघा अगदी मस्त असा गोल गरगरीत आणि पांढरा शुभ्र पापड आपला या इथे बनून तयार झालेला आहे. तर आता लगेचच हा पापड सुकण्याकरता मी एका प्लास्टिक शीटवर घालणार आहे. यानंतर दुसरा देखील पापड मी तुम्हाला अशाच रीतीने काढून दाखवते. डिशमध्ये थोडंसं थंड पाणी घ्यायचं, सुरीच्या मदतीने पापडच्या कडा ज्या आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि डिशमधून अशा पद्धतीने पापड आपल्याला काढून घ्यायचं आहे. दुसरा देखील पापड मी डिशमधून अगदी सहजरित्या काढून घेतलेला आहे. आता हा पापड देखील मी सुकण्याकरता प्लास्टिक शीटवरती घालून घेणार आहे. तर अशा रीतीने इथे बघा मी काही पापड तयार करून घेतलेले आहेत. तर आहे की नाही पापड बनवण्याची अतिशय सोपी पद्धत, अगदी कमी मेहनतीत आणि कोणत्याही झंझटीशिवाय हे पापड या ठिकाणी आपण बनवलेले आहेत. आता हे पापड मी फॅनच्या हवेखाली 1 किंवा 2 दिवस व्यवस्थित सुकवून घेणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पापड सुकवण्यासाठी आपल्याला उन्हाची गरज लागत नाही. फॅनच्या हवेखाली देखील हे पापड अगदी सहज सुकतात.
तर या इथे हे जे पापड आहेत ते मी फक्त एक दिवस फॅनच्या हवेखाली चांगले सुकवून घेतलेत आणि सुकल्यानंतर बघा मस्त कडक झालेत, व्यवस्थित हे वाळलेले आहेत. ज्यांच्या घरामध्ये किंवा अंगणामध्ये ऊन येत नसेल तर ते देखील हे पापड अगदी सहज बनवू शकतात, कारण हे पापड सुकण्यासाठी उन्हाची गरज लागत नाही. फॅनच्या हवेखाली देखील हे पापड अगदी सहज सुकले जातात. तर आता हे पापड जे आहे ते मी तुम्हाला तळून दाखवते. इथे बघा कढईमध्ये गरम करून घेतलेल्या तेलामध्ये हा पापड घातल्याबरोबर मस्त असा फुललाय, पांढरा शुभ्र झालेला आहे. हे जे पापड आहेत ते चवीला अगदी लिज्जत पापड खाल्ल्याप्रमाणेच लागतात, त्याचबरोबर मस्त असे कुरकुरीत होतात. अशा रीतीने आज आपण नेहमीपेक्षा थोडेसे वेगळे तेही लिज्जत पापडच्या स्वादामध्ये पापड बनवून तयार केलेले आहेत. पापड बनवण्याची ही अतिशय सोपी आणि नवीन पद्धत आज मी तुम्हाला दाखवलेली आहे. तर हे मैद्याचे पापड तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली असेल तर जरूर कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओलाही लाईक करा. त्याचबरोबर अशाच नवनवीन वाळवणाच्या रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.